नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार 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 नमस्कार। 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिश हा वर्कशॉप आहे आणि हा व्हिडिओ नंबर 16 आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 16 व्हिडिओमध्ये आपण अतिशय नवीन मेथडने न्यू मेथडने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग लगेच शिकायला सुरुवात करूया। आपला थोडा वेळ नव्हता आपण लगेच शिकायला सुरुवात करणार आहोत। चला तर मग शिकायला सुरुवात करूया। टुडेज वर्कशॉपमध्ये आपण काय पाहणार त्याची माहिती आपण आता घेतोय। आता काय आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाउन्स विथ मीनिंग। पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषाचे सर्वनाम मराठी आता सहित पाहणार आहोत। त्याच्यानंतर पाहणार आहोत पर्सनल प्रोनाउन्स ह्याचा सब्जेक्ट प्लस प्रोनाउनचा वापर वाक्यामध्ये करता म्हणून केला जातो त्याचा वापर आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस ह्याचा वापर कसा करतात ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर सेंटेन्सेस विथ मीनिंग, सेंटेन्स म्हणजे वाक्य अर्थासहित वाक्य पाहणार आहोत। त्याच्यानंतर आहे मराठी मीनिंग ऑफ द वर्ड्स, काही शब्दांचे मराठी अर्थ पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रिक्स ऑफ मेकिंग सेंटेन्सेस, वाक्य बनवण्याचे काही ट्रिक आपण पाहणार आहोत या भागामध्ये। प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय हे सुद्धा पाहणार आहोत। त्याच्यानंतर पाहणार आहोत यूज ऑफ बी डब्ल्यू एन हे सुद्धा पाहणार आहोत। त्याच्यानंतर पाहणार आहोत प्रेझेंट टेन्सच्या काही बेसिक गोष्टी आपण पाहणार आहोत आणि आपण खरं तर पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स याचा सविस्तर अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो तयार राहा, आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे। आपला हा वर्कशॉप आहे आणि वर्कशॉपमध्ये तुम्हाला धडा माझ्यासोबत पटापट म्हणायचं। चला तर मग म्हणायला सुरुवात करा। चला आपण आता सुरुवातीला पाहतो पर्सनल प्रोनाउन। चला माझ्यासोबत पटापट म्हणायचे तुम्हाला आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती। विद्यार्थी मित्रांनो असं पटापट माझ्यासोबत म्हणायचं आहे। चला पर्सनल प्रोनाउन्स आपण परत सराव करूया। माझ्यासोबत म्हणा आता लवकर म्हणायचं आहे। आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती। विद्यार्थी मित्रांनो ही सर्वनामं इंग्रजीमध्ये जे महत्त्वाचे आहे त्यांना इंग्रजीमध्ये नवीन इंग्रजी शिकायचं असतं, त्यांना याच शब्दांचा वापर करून इंग्रजी शिकवलं जातं। म्हणून आपल्याला ही पुरुषवाचक सर्वनामे माहीत असायला पाहिजेत। म्हणून ही वही पेन घ्या आणि वहीमध्ये सर्वनामे लिहून काढा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि मुखोद्गत करून टाका। ही सर्वनामे म्हणजे पुन्हा आपल्या आयुष्यातमध्ये कधी सर्वनामाचा प्रसंग येणार नाही। म्हणून ही सर्वनामे तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामे जे आहेत ती पाठ करावेच लागतील। आता त्याच्यानंत आपण पाहतोय तो ह्याचा अर्थ। विद्यार्थी मित्रांनो हे आहे वर्कशॉप। म्हणून ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला माझ्यासोबत पटापट म्हणायचं, मी जसं म्हणेन तसं माझ्या म्हणायचं तुम्हाला आय। आता आपण पाहतोय ह्याचा ह्याच म्हणजे आहे, ह्याच म्हणजे आहे। विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला ह्याचा अर्थ पाहण्याचा याच्यानंतर भविष्यामध्ये काही गरज पडणार नाही, कारण आजचा हा वर्कशॉप आपल्यासाठी खास आहे आणि आपण या वर्कशॉपमध्ये ह्याचा अर्थ कळलेला आहे। ह्याचा अर्थ आहे ह्याच म्हणजे आहे। आता याच्यानंतर ह्याचा अनेक वचन आहे हॅव, ह्याचं अनेक वचन आहे हॅव आणि हॅवचा अर्थ आहे आहेत। एच ए व्ही हॅव म्हणजे आहेत, हॅव म्हणजे आहेत। विद्यार्थी मित्रांनो हॅव म्हणजे आहेत अर्थात आपल्याला डोक्यामध्ये फिट बसलेला हॅव म्हणजे आहेत, हॅव म्हणजे आहेत हॅव हे ह्याचं अनेक वचन आहे। आता याच्यानंतर आपल्याला हॅवचा अर्थ दुसरीकडे कधी कुठे पाहण्याची गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हॅवचा अर्थ माहित झालेला आहे। हॅव म्हणजे आहेत। आता याच्यानंतर आपण पाहतो हॅव आणि ह्याचा वापर कोणत्या कर्त्यासोबत केला जातो ते आता आपल्याला पाहायचं आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्यासोबत पटापट तुम्हाला म्हणायचं आहे, मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आहे। चला माझ्यासोबत म्हणायचं आहे आय हॅव। विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला आयुष्यामध्ये आयच्यानंतर ह्याच वापरायचं, हॅव वापरायचा हा प्रश्न कधी पडणार नाही, कारण आपल्या वर्कशॉपमध्ये आपण आता शिकलेलो आहे आयुष्यासोबत ह्याव वापरतात आय हॅव। आणि आजच्या भागामध्ये आपण बिन अधिक मेन व्हर्ब आय एन जी म्हणजेच बिनच्या नंतर प्रेझेंट पार्टिसिपल वापरून वाक्य तयार करणार आहोत आणि या वाक्यामध्ये बिन प्लस आय एन जी असतं त्या वाक्यामध्ये असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। म्हणून आता आपण पुढचा सराव करणार आहोत वी सोबत काय येतं ते पाहूया। वी हॅव माझ्यासोबत पटापट म्हणायचं तुम्हाला वी हॅव। विद्यार्थी मित्रांनो वी सोबत ह्या वापरतात हे आपल्याला आता कळलेलं आहे। आपण वही पेन घ्या, जर आपल्याला कळलं नसेल तर वहीमध्ये हे तुम्ही पटापट लिहून काढायचं आहे हॅव वी हॅव। चला आता त्याच्यानंतर आपण पुढचा करता घेतो, पुढचा सर्वनाम घेतोय आणि त्याच्यानंतर ह्याज येतं की हॅव येतं ते आपण पाहूया यू हॅव। चला माझ्यासोबत पटापट म्हणायचं तुम्हाला यू हॅव सोबत हॅवच वापरतात हॅज हे अनेक वचन आहे हॅव। चला यू हॅव एक वचन असो अनेक वचन असो यू सोबत हॅवच वापरतात। आणि आता याच्यानंतर आपण पाहतोय ते पुढचं सब्जेक्ट आणि त्याच्यासोबत वापरतात ही हॅज माझ्यासोबत पटापट म्हणायचं तुम्हाला ही हॅज। अर्थाची काळजी करू नका तुम्ही, आपण याच्यानंतर जवळपास 87 वाक्य पाहणार आहोत आणि त्या वाक्यामध्ये ह्यांचाच अर्थ पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण बिन प्लस मेन व्हर्ब आय एन जी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल वापरणार आहोत। त्याच्यानंतर आपण वापरूया ही सी सोबत काय येते ते आपण पाहतोय सी हॅज माझ्यासोबत पटापट म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो पटापट म्हणायचे ही हॅज सी हॅज
इंग्रजी मध्ये सी सोबत ह्याचच वापरतात, याला काही दुमत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तुम्हाला, कारण असाच व्हिडिओ अतिशय धमाकेदार व्हिडिओ आहे. आणि आपल्याला याच्यानंतर इंग्रजी शिकायला दुसऱ्या चॅनलवर जाण्याची गरज नाही. जाधव ऑनलाईन एज्युकेशन हे समर्थ चॅनल झाले आपल्याला इंग्रजी शिकवण्यासाठी. आता आपण याच्यानंतर पाहतोय दुसरा इट हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत काय वापरायचं. इट हॅज, 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 इट सोबत ह्याचच वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, इट हे एक वचन आहे आणि हे एक वचन आहे म्हणून इट सोबत ह्याज वापरतात. परंतु यू त्याला अपवाद आहे, आपण याच्या अगोदर पाहिले. आपण पाहतोय ते दे हॅव, दे हॅव माझ्यासोबत फटाफट म्हणायचे दे हॅव, 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 दे हॅव. विद्यार्थी मित्रांनो, दे हॅव, दे हॅव, दे हॅव असं आपल्याला म्हणायचे. दे हॅव, दे हे अनेकवचन आहे आणि हॅव सुद्धा अनेकवचन आहे म्हणून याच्यासोबत हॅव वापरतात. आणि त्याच्यानंतर बिन प्लस एम आय एन जी म्हणजेच बिन शब्द वापरून त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरणार आहोत आपण. आणि आता आपण पाहतोय ते पुढचा सोनू हा करता घेतोय आणि सोनूच्या नंतर हॅज वापरायचं. सोनू हॅज, सोनू हॅज, सोनू हॅज, सोनू हा एकवचनी करता आहे म्हणून त्याच्यासोबत हॅज वापरतोय आपण. सोनू हॅज, सोनू हॅज, सोनू हॅज माझ्यासोबत फटाफट फटाफट म्हणायचं सोनू हॅज, सोनू हॅज, सोनू हॅज. आता याच्यानंतर आपण दुसरा सब्जेक्ट घेतोय तो अनेकवचनी पीपल. पीपल हा पीपल म्हणजे लोक, पीपल म्हणजे लोक, पीपल म्हणजे लोक, पीपल म्हणजे लोक हा अनेकवचनी करताय. पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव माझ्यासोबत मोठ्या आवाजात तुम्ही सुद्धा म्हणायचे पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव म्हणजे याच्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला कधीही बोलण्याची अडचण येणार नाही. म्हणून आपल्याला जाधव ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हे वर्कशॉप आहे, वर्कशॉपमध्ये तुम्हाला सुद्धा ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्यायचा आणि पीपल हॅव, पीपल हॅव, पीपल हॅव असं म्हणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिन प्लस मेन व्हर्ब आहे जे आपण पाहणार त्याच्यानंतर. चला तर मग आता आपण याच्यानंतर पाहणार आहोत ते मुख्य क्रियापदाचे चौथे रूप. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य क्रियापदाचे चौथे रूप सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून मुख्य क्रियापदाचे चौथे रूप तयार होते. आणि मुख्य क्रियापदाचे चौथे रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येत असते. काय येते? त. आणि उदाहरण पाहतो आपण त्याचं, पी एल ए वाय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत, हे आहे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. पी एल ए वाय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत. आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, वर्तमानकाळी धातू साधित असं मराठीमध्ये त्याचं नाव आहे. मुख्य क्रियापदाचे चौथे रूप इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ वारंवार 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 रिपीट करा आणि रिपीट करा आणि पाहत राहा, कारण तुम्हाला इंग्रजी शिकायचं जर असेल तर हा व्हिडिओ वारंवार 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 पुन्हा पुन्हा पाहावा लागेल. आपण आता याच्यानंतर पाहतोय ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट पार्टिसिपलचे आता आपण उदाहरणं पाहतोय. चला तर आपण आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय ते पाहिलं आपण, त्याची आता उदाहरणे पाहूया फटाफट फटाफट फटाफट. रीडिंग म्हणजे वाचत, स्पीकिंग म्हणजे बोलत, आस्किंग म्हणजे विचारत, लाफिंग म्हणजे हसत, रायटिंग म्हणजे लिहित, स्टडिंग म्हणजे अभ्यास करत, प्लेइंग म्हणजे खेळत, सिंग म्हणजे पाहत आणि फुटिंग म्हणजे ठेवत आणि ओपनिंग म्हणजे उघडत, ही आहेत प्रेझेंट पार्टिसिपलचे उदाहरण. ही विद्यार्थी मित्रांनो कशाची उदाहरण आहेत प्रेझेंट पार्टिसिपलचे? प्रेझेंट पार्टिसिपल कसं तयार होतं हे आपल्याला माहित आहे. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून प्रेझेंट पार्टिसिपल तयार होत असतं, याला इंग्रजी मराठीमध्ये म्हणतात वर्तमानकाळी धातू साधित. याची उदाहरणं आपण आता पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यानंतर पुढचा भाग पाहतोय ते म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं त्याची उजळणी करतोय. आपण सुरुवातीला पाहिली पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर पाहिलं ते हॅज आणि हॅव आहे आणि आहेत एकवचन आणि एकवचन. कोणत्या करत्या सोबत हॅज वापरायचं आणि हॅव वापरायचं याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेस्टमध्ये बिन शब्द वापरतात म्हणून आपल्याला या ठिकाणी बी डबल एन बिन हा शब्द दिलेला आहे. वॉज वेअर एम इज आर वॉज वेअर बीन डबल एन बीन आणि बीइंग आय एन जी असे जे चार रूप आहे त्याच्यातले तिसरं रूप आहे बी डबल ई एन, ते वापरलं जातं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेस्टमध्ये. म्हणून आपल्या या ठिकाणी बीन हा शब्द घेतलेला आहे. याच्यानंतर आपण प्रेझेंट पार्टिसिपल पाहिलं. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे मुख्य क्रियापद साईन जोडल्यानंतर जे मुख्य क्रियापदाचं रूप तयार होतं त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पूर्ण चालू वर्तमान काळाचे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेस्टची रचना पाहणार आहोत. या रचनेमध्ये काय काय येते ते आपण सुरुवातीला पाहू आणि त्याच्यानंतर रचना आणि उदाहरण पाहूया. सुरुवातीला असतो ते करता, त्याच्यानंतर असते हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर असतं बीन, त्याच्यानंतर असतं मेन वर्ब आय एन जी, त्याच्यानंतर असतं प्रेझेंट पार्टिसिपल, त्याच्यानंतर असतात इतर शब्द. अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये असे शब्द येत असतात आणि याची रचना आपण पाहतोय, स्ट्रक्चर पाहतोय. आपण आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा पूर्ण चालू वर्तमान काळाचं रचना पाहतोय. सुरुवातीला असतो करता, त्याच्यानंतर असतं हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर असतं बीन, त्याच्यानंतर असतं मेन व्हर्ब आय एन जी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्याच्यानंतर असतात अदर वर्ड्स. आपण आता त्याचं एक उदाहरण पाहतो. आय हॅव बीन आस्किंग माय ग्रँडफादर सिन्स मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, अर्थाची काळजी करू नका. आपण आता याच्यानंतर उदाहरणं अर्थासाठी बरीच उदाहरणं पाहणार आहोत. चला तर मग उदाहरणं पाहायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आय हॅव बीन रिडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो आहे. पुढचं उदाहरण आहे वी हॅव बीन रायटिंग सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून लिहित आलेलो आहोत. पुढचं उदाहरण आहे यू हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. तू सकाळपासून अभ्यास करत आलेले आहात. तुम्ही सकाळपासून अभ्यास करत आलेले आहात. पुढचं उदाहरण आहे ही हॅज बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळ
सकाळपासून शिकवत आलेला आहे. त्याच्यानंतर दे हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते सकाळपासून खेळत आलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं वाक्य पाहतोय, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेलो आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, वी हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, आम्ही पाणी पित आलेलो आहोत. त्याच्यानंतर यू हॅव बीन मेकिंग काईट, आम्ही तू पतंग बनवत आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, यू हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळत आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, ही हॅज बीन ड्रिंकिंग वॉटर, तो पाणी पित आलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचं वाक्य आपण पाहतोय ते म्हणजे, शी हॅज बीन मेकिंग काईट, ती पतंग बनवत आलेली आहे. पुढचं वाक्य पाहतो आपण, इट हॅज बीन कराईंग ऑन द ग्राउंड, ते मैदानावर रडत आलेले आहे. पुढचं वाक्य आपण पाहतो, दे हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, ते पाणी आणत आलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतो, राम हॅज बीन मेकिंग काईट, राम पतंग बनवत आलेला आहे. पुढचं वाक्य पाहतोय, आय हॅव बीन पुशिंग हिम, पनिशिंग हिम, मी त्याला शिक्षा देत आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचं वाक्य आपण पाहतोय, पीपल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, लोक क्रिकेट खेळत आलेले आहेत. पुढचं वाक्य पाहतो, अ डॉग हॅज बीन ड्रिंकिंग वॉटर, कुत्रा पाणी पित आलेला आहे. पुढचं वाक्य आपण पाहतो, डॉग हॅव बीन गोईंग विथ फार्मर, कुत्रे शेतकऱ्यासोबत जात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य पाहतो, टीचर हॅज बीन टीचिंग इंग्लिश, शिक्षक इंग्रजी शिकवत आलेले आहेत. पुढचं वाक्य पाहतोय, ओ हॉर्स हॅज बीन रनिंग ऑन द रोड, घोडा रस्त्यावर धावत आलेला आहे. पुढचं वाक्य आपण मित्रांनो पाहतोय, ते वाक्य आहे, आय हॅव बीन ईटिंग ॲपल, मी सफरचंद खात आलेलो आहे. पुढचं वाक्य आहे, आय हॅव बीन ओपनिंग द स्कूल, मी शाळा उघडत आलेलो आहे. पुढचं वाक्य आहे, आय हॅव बीन लर्निंग हिंदी, मी हिंदी शिकत आलेलो आहे. पुढचं वाक्य आहे, स्टुडंट हॅव बीन हिअरिंग स्टोरी. पुढचं वाक्य, विद्यार्थी गोष्ट ऐकत आलेले आहेत. थीफ हॅज बीन रनिंग देअर, चोर ते पळत आलेलं आहे. पुढचं पाहतोय आपण, त्याच्यानंतर बॉईज हॅव बीन रीडिंग अ नॉवेल, मुले कादंबरी वाचत आलेले आहेत. पुढचं वाक्य पाहतो, वी हॅव बीन गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात आलेलो आहोत. पुढचं वाक्य, वी हॅव बीन रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित आलेलो आहोत. पुढचं वाक्य आहे, वी हॅव बीन डान्सिंग ऑन द रोड, आम्ही रस्त्यावर नाचत आलेलो. पुढचं वाक्य आहे, यू हॅव बीन स्लीपिंग ऑन द मॅट, तू चटईवर झोपत आलेला आहे. पुढचं वाक्य आपण पाहतोय, ते ही हॅज बीन रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आलेला आहे. पुढचं वाक्य आहे, वी हॅव बीन गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात आलेलो आहोत. पुढचं वाक्य आहे, दे हॅव बीन मेकिंग गाईड, त्याचा मराठी अर्थ आहे, ते चित्रपट तयार करत आलेले आहेत. पुढचं वाक्य आहे, वी हॅव बीन डान्सिंग ऑन द रोड, आम्ही रस्त्यावर नाचत आलेलो. पुढचं वाक्य, यू हॅव बीन स्लीपिंग ऑन द मॅट, तू चटईवर झोपत आलेला. पुढचं वाक्य आहे, शी हॅज बीन आस्किंग द टीचर, ते शिक्षकाला विचारत आले. पुढचं वाक्य आहे, दे हॅव बीन लाफिंग देअर, ते हसत आलेले. पुढचं वाक्य आहे, इट हॅज बीन वॉकिंग, ते चालत आलेले. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, राम हॅज बीन पिकिंग विथ रावण, राम रावणासोबत बोलत आलेले. पुढचं वाक्य आहे, अ प्यून हॅज बीन स्लीपिंग स्वीपिंग रूम, शिपाई खोली झाडत आलेले. पुढचं वाक्य, विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरचं, सचिन हॅज बीन पेंटिंग ऑल, सचिन खोली रंगवत आलेला आहे. सचिन भिंत रंगवत आलेले. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, फार्मर हॅज बीन सोईंग इन द फील्ड, शेतकरी शेतात फेरत आलेला आहे. पुढचं वाक्य आहे, गणेश हॅज बीन डान्सिंग देअर, गणेश तिथे नाचत आलेला आहे. पुढचं वाक्य आहे, इट हॅज बीन रेनिंग देअर, हिअर येथे पाऊस पडत आलेला. पुढचं वाक्य आहे, रोहित हॅज बीन कॉलिंग इज फ्रेंड, त्याचा मराठी अर्थ होतो, रोहित त्याच्या मित्राला बोलावत आलेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, मदर हॅज बीन कुकिंग इन द किचन, आई स्वयंपाक करत आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, राधा हॅज बीन पुटिंग अ बुक, राधा पुस्तक ठेवत आलेले. पुढचं वाक्य, ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, तो गाणे गात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, दे हॅव बीन वॉचिंग अ पिक्चर, ते चित्र पाहत आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य, वी हॅव बीन प्लेइंग खोखो, आम्ही खोखो खेळत आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य, विद्यार्थी मित्रांनो, रोशन हॅज बीन शॉपिंग नियर द स्टेशन, रोशन स्टेशन जवळ थांबत आलेला आहे. पुढचं वाक्य आहे, मोहन हॅज बीन कॉलिंग हर, मोहन तिला बोलावत आलेला आहे. पुढचं वाक्य आहे, स्टुडंट हॅज बीन कम्प्लीटिंग हिज होमवर्क, विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करत आलेला आहे. पुढचं वाक्य, ही हॅज बीन रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, काऊ हॅज बीन रीडिंग ऑन द रोड, गाय रस्त्यावर पळत आलेले आहे. पुढचं वाक्य, विद्यार्थी मित्रांनो आहे ते असं, दे हॅव बीन हिअरिंग अ स्टोरी, ते गोष्ट ऐकत आले आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, सोनू हॅज नॉट बीन रनिंग देअर, सोनू तेथे पळत आलेला नाही. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, दे हॅव बीन रीडिंग अ नॉव्हेल, ते कादंबरी वाचत आलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, ही हॅज बीन अर्निंग मनी, तो पैसे कमवत आलेला आहे. ते दे हॅव बीन ब्रिंगिंग मिल्क, ते दूध आणत आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण जर याच्या वेळ चॅनल नवीन असाल, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर पटकन लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओ जर आवडलेला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण आपल्या मित्रमंडळी सुद्धा इंग्रजी आलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ एवढा पसरला, एवढा पसरला की सगळा व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ जाधव ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे, असं सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि याच्यानंतर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून आपल्याला जर इंग्रजी शिकायचं असेल तर जाधव ऑनलाईन एज्युकेशनला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. आणि बाजूला दिलेलं जो बेल आयकॉन आहे त्याला हळूवार टच करावं लागेल, म्हणजे तुम्हाला या चॅनलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.